नमस्कार सतीश शिर्के या यूटूब चॅनलवरती आपण अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत आहात आणि आपल्या पसंतीलासुद्धा ते उतरलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील नमस्कार शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती बातमी म्हणजे राज्यातील हजारापेक्षा जास्त महाविद्यालये बंद होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तशा पद्धतीचा अध्यादेश आता निघला आहे काही विद्यापीठानं तो काढलेला आहे काही ठिकाणी मात्र तो निघण्याची शक्यता आहे नेमकं ही कशामुळं महाविद्यालय बंद होणार आहेत त्याचं काय कारण आहे नेमकी काय बातमी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर दैनिक लोकमतच्या सौजन्यानं ही बातमी आपण त्या ठिकाणी विश्लेषण करत आहोत चारशे एकाहत्तर पैकी एकशे एकसष्ट एक महाविद्यालय बंद होणार कारण त्यांनी न्यायक मूल्यांकनाकडे फिरवली पाठ विद्यापीठ प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष तर छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न चारशे एकाहत्तर महाविद्यालयांपैकी एकशे एकसष्ट महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात येणार आहे आणि राज्य शासनानं अनुदानित विनानुदानित महाविद्यालयांना न्याय मूल्यांकन करणं त्या ठिकाणी बंधनकारक केलं होतं त्यासाठी एकतीस मार्च पर्यंत नॅककडे किंवा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या तोपर्यंत नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता न थांबवण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले होते मात्र एकशे एकसष्ट महाविद्यालयानं नॅकची कोणती प्रक्रिया सुरू केली नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं या महाविद्यालयावर केव्हा हातोडा चालवण्यात येणार याकडे लक्ष लागलेलं ला होतं नुकतंच राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी मागील महिन्यात एक पत्र काढून संलग्न महाविद्यालयाने नॅगची प्रक्रिया सुरू न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याची कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी तसं पत्र पाठवलेलं आहे आणि महाविद्यालयांवर केलेल्या कारवाईचा अहवालही तातडीनं उच्च शिक्षण विभागाला सादर करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळं आता नॅकचं मूल्यमापन न करणाऱ्या गुणवत्ता सिद्ध न करणाऱ्या महाविद्यालयाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यानं सुरुवात केलेली आहे हळूहळू सर्व राज्यातील विद्यापीठ ही कारवाई निश्चितपणे करणार त्यामुळं एकशे एकसष्ट आकडा हा फक्त मराठवाडा विद्यापीठाचा आहे तो एक हजारापर्यंत जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे काय आहे न्याचीट उच्च शिक्षण विभागानं न्याय मूल्यांकनासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत न्याय मूल्यांकनासाठी किंवा नोंदणी करा असं त्या ठिकाणी म्हटलं परंतु महाविद्यालयाने दुर्लक्ष केलं त्यामुळं तेवीस मे रोजी विद्यापीठांना पाठवलेलं हो जे विद्यापीठ प्रशासनांचं पत्र आहे त्याबाबत कारवाई काढण्याचं परिपत्रक काढल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर यामुळं महाविद्यालयाची संलग्नता जाईल त्यामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या शिक विद्यार्थ्यांचं भवितव्य काय राहणार हा प्रश्न या निमित्तानं पुढं उभा राहणार आहे तुर्तास इथेच थांबूया आपण